ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फाळणी झाली आणि भारत पाकिस्तान असे दोन देश बनले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने सगळीकडे तिरंगा ध्वज फडकवून आपला पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला. भारताला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी पाकिस्तानात भारतीय व्यक्तीने तिरंगा फडकवून राष्ट्रगीत गायलं होतं. ज्या व्यक्तीने पाकिस्तानात तिरंगा फडकवला होता त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीप्रकाश. भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करणारे एक स्वातंत्र्य सैनिक आणि त्याच काळातले एक मुत्सद्दी राजकारणी माणूस. श्रीप्रकाश यांनी होमरूल लीग मधनं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे एक सदस्य बनले. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जेव्हा महात्मा गांधी यांनी छोडो भारत आंदोलन सुरू केलं होतं त्यात पण श्रीप्रकाश सहभागी झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जवळचे एक राजकारणी म्हणून ते ओळखले जात होते. त्यानंतर 1946 साली जेव्हा संविधान सभेची स्थापना झाली त्या सभेतही श्रीप्रकाश एक सदस्य होते. जेव्हा भारत पाकिस्तान फाळणीचा निर्णय जाहीर झाला तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशातल्या संबंधांवर प्रश्न उभे राहायला लागले. इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानात पण भारताचं दूतावास बनणार होतं. पण फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तानात चांगले संबंध बनण्याचे काही चिन्हच नव्हते. अशा वेळी पाकिस्तानात भारताकडून उच्चायुक्त म्हणून कोणाला पाठवायचं हा प्रश्न होता. जनरली उच्चायुक्त म्हणून एखाद्या ICS ऑफिसरची नेमणूक केली जाते. पण स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तानात उच्चायुक्त नेमायचा तर तो चांगला तयारीतला आणि मुख्य म्हणजे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मर्जीतला असणं गरजेचं होतं. अशा वेळी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेल्या श्रीप्रकाश यांचं नाव समोर आलं. पंतप्रधान नेहरू यांनी श्रीप्रकाश यांना पाकिस्तानात भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून पाठवलं. ते जेव्हा पाकिस्तानात गेले तेव्हा नुकताच पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला होता. त्यामुळे पाकिस्तानात भारतीय दूतावासाची निर्मिती पण झालेली नव्हती. भारतीय अधिकारांसाठी कुठलंही कार्यालय नव्हतं. त्यामुळे दूतावासाची निर्मिती होऊस तर श्रीप्रकाश काही दिवस पाकिस्तानच्या एका हॉटेलात थांबले. ते हॉटेलात असतानाच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा होणार होता. त्यामुळे बरोबर 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारतात तिरंगा फडकवला गेला तेव्हाच श्रीप्रकाश यांनी पाकिस्तानातल्या त्या हॉटेलात तिरंगा फडकवून राष्ट्रगीत गायलं होतं. भारत पाकिस्तान फाळणी होऊनही पाकिस्तानात भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा होण्याची ही इतिहासातली पहिली आणि एक महत्त्वाची घटना होती. भारताकडून उच्चायुक्त बनून गेलेल्या श्रीप्रकाश यांच्यापुढे तेव्हा काश्मीर प्रश्न, निर्वासित जनता, संपत्तीची वाटणी असे कित्येक मोठमोठे मुद्दे होते. भारत पाकिस्तान संबंधात या सगळ्या मुद्द्यांवर देखील श्रीप्रकाश यांनी बरंच काम केलं. इथे फक्त भारत पाकिस्तानचाच मुद्दा नाही तर पाकिस्तानच्या कामगिरीनंतर ते जेव्हा भारतात परत आले तेव्हा 1949 साली त्यांना आसाम राज्याचं राज्यपालपद दिलं गेलं. आसाम नंतर मद्रास आणि 1956 ते 1962 या कालावधीत मुंबई प्रांताचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केलं. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती आणि त्यासाठी आंदोलनं होत होती त्या काळात आंदोलनांचा जोर कमी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी द्विभाषिक राज्याची निर्मिती केली. त्या द्विभाषिक राज्याचे गव्हर्नर म्हणूनही श्रीप्रकाशच काम बघत होते. त्यांनी महाराष्ट्रात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींचा अंदाज घेतला. त्यांनी स्वतः संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा अहवाल केंद्रात पाठवला होता. त्यांच्या अहवालामुळे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियांना वेग मिळाला. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची शपथही श्रीप्रकाश यांनीच दिली होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.